पेण मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजप नेते धैर्यशील पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारमाली ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी देण्यात आली आहे. या घंटागाडीचे धैर्यशील पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी सभापती महादेव दिवेकर, बापू दळवी, युवा नेते ललित पाटील, मंगेश दळवी, मयूर वनगे, माजी नगरसेवक अक्षय क्षीरसागर, कारमाली सरपंच नामदेव पवार, उपसरपंच रमाकांत पाटील, गजानन मोरे, सापोली सरपंच सुमन हंबीर, आंबेघर उपसरपंच मंगेश काईनकर उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमावेळी आरोग्य सेविका, आशा सेविका यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे. की धैर्यशील पाटलाच्या वाढदिवसाला तिथे जेवढे पुरुष मंडळी आहेत त्याच्या दुप्पट या ठिकाणी माझ्या बहिणी आणि माझ्या लेकी या ठिकाणी बसलेल्या आणि खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा जागर हा म्हणायला काही हरकत नाही. थोडासा पैठणीच्या खेळाचं सुद्धा त्याला आवेष्टन आहे. तुम्ही सर्व मंडळींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा खेळ या ठिकाणी मांडलाय, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनोरंजन चाललंय. परत तुम्हाला घरी जायचंय, पोळ्या करायच्या आहेत किंवा काय कुणी काय भाऊ बाबांकडून काय वेगळं काही केलं असेल तर तेही तुम्हाला अजून या ठिकाणी करायचंय. मी तुम्हाला सर्व मंडळींचं या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानेन की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात. मंगेश दळवीनं सुद्धा अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा त्याला या ठिकाणी मनापासून साथ आहे आणि इथे असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींची सुद्धा त्याला या ठिकाणी मनापासून साथ आहे.